माजी अध्यक्ष होते त्यांच्यावरती अनेक घोटाळ्यांचा आरोप सुद्धा झाला होता, तर या सगळ्यावरती आपण कसं हे आरोप प्रत्यारोप यापूर्वी झाले त्याच्यासाठी राज्य सरकारने एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीचे अहवाल तयार झाले असून ते शासन दरबारी गेलेले आहेत, अर्थात त्याची पडताळणी होऊन योग्य असेल ती कारवाई होईल. पण मी त्याच्यामध्ये गुंतून न राहता आलेल्या भाविकांना काय आपण सुविधा देऊ शकतो या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो खऱ्या अर्थाने मंगलमय कसा होईल यासाठी मी निश्चित काम करेन. तुमची नियुक्ती झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे, हिंदूंच्या सणांमध्ये गोळीबार करणाऱ्यांनाच बक्षीस दिलं जाते, त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित होतं असं आदित्य ठाकरे त्यांना काही विषय राहिलेले नाहीत. गेल्या 5 वर्षामध्ये आदित्य ठाकरेंनी या भागामध्ये एकही काम कधी केलेलं नाही. उलट जी आम्ही काही कामं लोकहिताची केली असतील ती विभाग अधिकाऱ्यांमार्फत तोडण्याचं काम केलं, अर्थात एखादा इश्यू करून त्या इश्यूवरतीच बोलत राहणं आणि आम्हाला गुंतवून ठेवणं किंवा सरकारला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे. आत्ताच झालेल्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकीत त्यांना तशी ती चपराक मिळालेलीच आहे की महाराष्ट्रातली जनता ही काम मागते, काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभी राहते. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कामाचा झंझावात सुरू केला आहे, त्यामुळे असले जे काही आरोप आहेत ह्या आरोपांकडे महाराष्ट्रातली जनता बघणार नाही. आणि शिंदे साहेबांनी जे एक स्तुत्य असे उपक्रम घेतलेले आहेत ह्या उपक्रमाच्या मागे आज महाराष्ट्रातील जनता आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना दिसलंच आहे.